आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम शनिवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्ताने पुष्पगुच्छ तसेच इतर कोणते शुभेच्छा वस्तू न आणता वृक्षारोपण करा असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल स्टेशन जवळील ट्रॅफिक लँड मध्ये वृक्षारोपण करण्यात आली, तसेच त्याची जोपासना मंडळ करणार आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर सिंधुदुर्ग भवन उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे. तसेच आतापर्यंत मंडळाने केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी कांचन, बहबा, सोनचाफा, कन्हेरे, बकुळा या फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव रामचंद्र मोचे माडकर, सहसचिव वासुदेव सावंत, प्रदीप रावले, बाबाजी नेरूरकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ या मंडळाच्या वतीनं आज वृक्षारोपणाचं आयोजन पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात केलं आणि आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे कारण का 450 झाडं यापूर्वी देखील या सर्व संघाच्या मंडळाच्या लोकांनी लावलेली आहे. मी या ठिकाणी उपस्थित अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी, आमच्या सर्व भगिनी, सर्व आमचे ज्येष्ठ सहकारी या सगळ्यांचाच यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्व सिंधुदुर्गातल्या माणसांच्या विषयी, कोकणातल्या माणसांच्या विषयी पु ल देशपांडेंनी त्यांच्या अंतू बर्वा या व्यक्तिचित्राच्या माध्यमातून कोकणातल्या माणसांचं वर्णन फणसासारखं केलेलं आहे. बाहेरून दिसायला जराशी ती काटेरी असतील पण आतून ते त्या घऱ्यासारखीच अतिशय सुमधूर अशी आहे आणि त्यामुळे हा स्वभाव, ह्या स्वभावाचं दर्शन हे सततच मला घडलं, हे माझं भाग्य आहे. खरं तर आपल्या सर्वांनी मिळून 450 जास्त आणि आज 500 पेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि यावर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं मी सुद्धा संकल्प बोलून दाखवला, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी तो उचलून धरला आणि आम्ही पनवेल तालुक्यामध्येच वनखात्याच्या जागेवर परवानगी मागितली आणि त्या ठिकाणी आम्ही साधारणपणानं 1500 घरामध्ये झाडं लावलेली आहेत आणि दरवर्षी ही झाडं आता त्याच ठिकाणी असलेल्या जागेमध्ये फॉरे वनखात्याच्या जागेमध्ये लावायची असं ठरवलं आहे. माननीय पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं एक पेड माके ना, म्हणजे आपण आपल्या आईच्यासाठी किंवा जर आई हयात नसेल तर आईच्या स्मरणार्थ झाड लावावं, त्याचं जतन करावं. म्हणजे झाडं आपण लावतो पण जतन करण्याच्यासाठी सगळेजणं पुढाकार घेतात असं नाही आणि म्हणून त्यांनी ही संकल्पना मांडली आणि ती संकल्पना देशभरामध्ये राबवली जाते. या उन्हाळ्यामध्ये झालेला आपला त्रास आपण जर अनुभवला तर याच्यावरती दुरुस्ती करण्यासाठी सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणूनच यासाठी वेगवेगळ्या संस्था जे पुढाकार घेत आहेत त्यांना सोबत घेऊन मी हा उपक्रम राबवलेला होता. पण सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ हे आधीपासूनच यावर काम करत आहे. आपण नुसती झाडं लावलेली नाहीत, लावलेल्या झाडांची जपणूक केली, आता 10-10 फुटापेक्षा वरती ही सगळी झाडं गेलेली आहेत. त्याचा मला व्यक्तिशः आपल्या सर्वांचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मला अभिमान आहे. म्हणजे एक आपली आपण म्हणूया गावठी म्हण आहे, आधीच हाऊस त्यात पडला पाऊस, तशी तुम्हाला आधीच हाऊस होती त्यात माझ्या आवाहनाचा पाऊस तुम्ही स्वीकारलात आणि या पावसामध्ये सुद्धा आमच्या भगिनी आणि आपण सारी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी वृक्षारोपणासाठी हजर झाला आहे. मला खात्री आहे की आपण ही मोहीम अशी चालू ठेवाल.